पूरग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिगुंठा दोन हजार पाचशे रुपये नुकसान भरपाई मिळावी राज्य शासनानं गडकोट किल्ले भाड्यानं देण्याचा देना घेतलेला निर्णय मागं घ्यावा अशा मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं पन्हाळा इथं दंडवत आंदोलन करण्यात आलं तहसीलदार रमेश शेंडगे यांनी मनसेच्या वतीनं देण्यात आलेलं निवेदन स्वीकारलं या वर्षी महापुरामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे व्यवस्थित करावेत आणि प्रत्येक शेतकऱ्याला प्रति गुंठा पंचवीसशे रुपये नुकसान, नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी मनसेनं केली आहे शिवाय गडकोट किल्ले भाड्यानं देण्याचा निर्णय मागे घ्यावा किल्ल्यांचं संवर्धन करावा अशा मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं पन्हाळा इथं बाजीप्रभू देशपांडे पुतळा ते तहसील कार्यालयादरम्यान दंडवत घालण्यात आलं त्यानंतर पन्हाळ्याचे तहसीलदार रमेश शेंडगे यांनी निवेदन स्वीकारलं या आंदोलनात मनसे जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील विशाल मोरे यांनी सहभाग घेतला